नमस्कार। क्रांतिकारकांची माहिती या श्रृंखलेमध्ये आजच्या 10व्या भागामध्ये एका अशा क्रांतिकारकाची मी माहिती तुम्हाला सांगणार आहे की ज्याचा शहाजहानपूर उत्तर प्रदेश येथे जन्म झाला होता एका मुस्लिम कुटुंबामध्ये आणि ज्याला विदेशात जाऊन इंजिनिअरिंग करायची इच्छा होती परंतु देशप्रेमाने भारावलेला हा क्रांतिकारक याच्या जीवनाला काय कलाटणी मिळाली अशा या क्रांतिकारकाची माहिती आपण आता बघूया। लोकमान्य टिळकांच्या मृत्यूनंतर 1920 मध्ये महात्मा गांधींनी असहकार चळवळ सुरू केली परंतु चौरी चौरा या घटनेनंतर महात्मा गांधींनी अचानक ते आपलं आंदोलन जे आहे ते मागे घेतलं आणि हे आंदोलन मागे घेतल्यामुळे अनेक नवतरुणांना नाराजी आली आणि त्यांना वाटलं की हे गांधीजींनी अशी भूमिका कशी काय घेतली आणि म्हणून त्यातले काही तरुण हे हिंदुस्थान सोशालिस्ट रिपब्लिकन असोसिएशन या मोर्चाकडे पुढच्या क्रांतिकार्यासाठी वळले आणि यामध्येच हा जो आजचा क्रांतिकारक आहे तो सुद्धा याच्यामध्ये समाविष्ट होता। हिंदुस्थान सोशालिस्ट रिपब्लिकन असोसिएशनने 1925 मध्ये एक कट आखला। हा कट प्रसिद्ध कट आहे। या कटामध्ये इंग्रजांचा खजिना लुटण्याचे या असोसिएशनने ठरवले आणि त्यांनी त्या ट्रेनवरती आक्रमण केलं आणि या कटामध्ये काकोरी कट म्हणून आपण ज्याला ओळखतो या कटामध्ये हा आजचा क्रांतिकारक सुद्धा समाविष्ट होता। रामप्रसाद बिस्मिल, चंद्रशेखर आझाद असे इतर क्रांतिकारक सुद्धा या गटात होते। यांनी तो काकोरी कट केला आणि हे सगळे इतस्तता विखुरले गेले। आजचा हा जो क्रांतिकारक आहे हा क्रांतिकारक एका इंजिनिअरिंग कंपनीमध्ये काम करू लागला आणि पठाण नावाच्या मित्राकडे त्यांनी आश्रय घेतला। बघू पुढेची माहिती आता। 22 ऑक्टोबरला ज्याचा जन्म झाला होता या क्रांतिकारकाचा याला याच्या ज्या पठाण नावाच्या मित्राने आश्रय दिला होता त्यानेच पोलिसांना याची माहिती दिली आणि या क्रांतिकारकाला पोलिसांनी अटक केली। तर मित्रांनो, आजचा हा क्रांतिकारक म्हणजे अशफाक उल्ला खान हे याचं नाव आणि हा एक भारताचा थोर क्रांतिकारक होऊन गेला। मुस्लिम धर्मामध्ये पुनर्जन्म मानला जात नाही परंतु अशफाक उल्ला खाननी अशी प्रार्थना केली होती की मला माझ्या मातृभूमीसाठी काम करण्यासाठी मातृभूमीसाठी बलिदान देण्यासाठी देवाने पुनर्जन्म द्यावा। तर असा हा थोर क्रांतिकारक आहे आणि याची जयंती 22 ऑक्टोबरला असते। तर अशा या अशफाक उल्ला खानला नमन। आपल्या देशासाठी क्रांतिकारकांनी केवढं मोठं बलिदान केलेलं आहे, ज्यांना फाशीच्या शिक्षा झालेल्या आहे आणि जे हुतात्मा झालेले आहे। तर मित्रांनो, आपल्या देशाला जे स्वातंत्र्य मिळालेलं आहे हे स्वातंत्र्य मिळण्यासाठी फार मोठं योगदान या क्रांतिकारकांमुळे सुद्धा मिळालेलं आहे। पण यांचा विसर आपल्याला पडतो आहे, तर यांचा विसर होऊ देता कामा नये। यांचं बलिदान आपल्याला आणि आपल्या येणाऱ्या पिढींना अवश्य कळलं पाहिजे। जय हिंद, वंदे मातरम। पुढच्या व्हिडिओसाठी माझं चॅनल सबस्क्राईब करा। आवडला असेल व्हिडिओ तर लाईक करा, कमेंट करा। थँक्यू।